नमस्कार, मी प्रकाश कुलकर्णी। 10-12 दिवसापूर्वी मला 29-30 सप्टेंबर 2021 दोन दिवसासाठी मित्रांच्या बरोबर ठोसेघर, धबधबा व खास पठारला जाण्याचा योग आला। बरेच दिवसांची इच्छा पुरी होत होती। ही सुंदर रानफुलाने नटलेली खास पठार सगळ्यांच्या आवडीचे व आकर्षणाचे स्थान आहे। लाखो पर्यटक इथे भेट देत असतात। हा माझा पहिला व्हिडिओ आहे। या व्हिडिओद्वारे मी रानफुलांची माहिती थोडक्यात देण्याचा हा माझा प्रयत्न। चला तर बघू। आम्ही आता एक्सप्रेस वेवरनं निघालो आहोत। गप्पा गोष्टी आणि मौज चालू आहे। दोन्ही रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवळ भरपूर आहे, बघायला खूप आनंद होतो आहे। आणि पुढे असं जाताना जाताना हवामान बदलते आहे, अधूनमधून पावसाच्या सरी येतात। खेळत गप्पा गोष्टी करताना साताऱ्यात कधी येऊन पोचलो कळलंच नाही। यापुढे आपण जंगलातून जाताना रानफुलांचे बाबतीत माहिती घेत चाळकेवाडी आणि ठोसेघरला जाऊन पोचूया। आपण जंगलातून जाताना ज्या फुलांची झाडं बघणार आहोत ते चार प्रकारचे असतात। एक झाडावरती वाढणारी वेलीवरची फुलं, दुसरे म्हणजे हर्ब्स म्हणजे न झाड न झुडप, आणि तिसरं जे आहे ते श्रब्स म्हणजे कमी उंचीचे आणि एकत्र वाढलेले, आणि चौथं जे आहे ते जमिनीलगत दिसणारी फुलं। ही रानफुलं रंगीबेरंगी, नक्षीदार व मनमोहक असतात। ही अशी फुलं आणि वनस्पती सुगंधी आणि औषधी गुणधर्म असल्यामुळे त्यांना सुगंधी वस्तू व औषध तयार करण्यात वापरतात। फुलांची नावे इंग्लिश व मराठीमध्ये दिलेली आहेत। Thank you.
हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, पुढचे व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. माझा पुढचा व्हिडिओ खास पठार लवकरच.